नमस्कार, मी विद्या दक्ष पोलीस न्यूजच्या चर्चेस कारण की या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत करते. मी कुठेही न विषय जास्त वाढवता थेट विषयाला हात घालते. संक्रांत जवळ आलं की सगळ्यांना ओढ असते ती पतंगाची, आणि पतंग म्हटलं म्हणजे आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते चित्र नायलॉन मांजाचं, जे आता सध्या खूप गाजतंय. आज आपल्या स्टुडिओत आले आहेत पक्षी प्रेमी आणि पक्ष्यांवर अतिशय प्रेम करणारे चंद्रकांत दुसाणे. आज आपण थेट त्यांच्याशी बातचीत करून याबाबत पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. सर, मी तुम्हाला डायरेक्ट एक पहिलाच प्रश्न विचारेल की पूर्वीच्या काळातील आणि आजच्या काळातील संक्रांतीत असा कोणता बदल घडलेला तुम्हाला प्रकर्षाने जाणवतो? पूर्वीच्या संक्रांतीमध्ये आणि आत्ताच्या संक्रांतीमध्ये प्रकर्षाने बदल जो जाणवतो तो फक्त हा की आत्ताच्या संक्रांतीमुळे लाखो पक्ष्यांचे जीव जात आहेत, त्याचबरोबर मानवावरही त्याचा असूर ओढला जातोय. बऱ्याच ठिकाणी माणसांचे गळे कापले जातात, लहान मुलांचे कान कापले जातात, नाक कापले जातात, प्राणी पक्षी अक्षरशः रस्त्यावरचे प्राणी देखील जखमी होत आहेत. गायांच्या पायांमध्ये, बकऱ्यांच्या पायामध्ये मांजा अडकतो येतो, आणि तो मांजा असा की त्याला कट केल्याशिवाय पर्याय नसतो. आणि पक्षी इतका नाजूक असतो का तो म्हणजे साधारण नायलॉनच्या मांजामध्ये जर अडकला गेला तो की त्याचा समजायचा मृत्यू अटळ आहे. आणि त्याच्याकरता कसं आहे, पूर्वीच्या काळामध्ये जे मांजे असायचे आमच्या काळामध्ये आम्ही जेव्हा लहान असताना, तर ते कापडी मांजे असायचे. ते काही कालांतरानंतर ते ऑटोमॅटिक त्याचे झिजून ते खराब व्हायचे किंवा पक्ष्यांच्या ताकदीपुढे ते तुटले पण जायचे चोचीमुळे. पण आता तो नायलॉनचा मांजा इतका विक्षिप्त मांजा येतो की त्याच्याने माणसांसारखे माणसं जगवतात, प्राणी जगवतात, तर पक्ष्यांचे काय अवस्था त्याच्यात. आणि पूर्वी कसं होतं की पतंगांचा सण असा असायचा, परंतु हा नायलॉन मांजा नसल्यामुळं पक्ष्यांवर त्याच्यावर जास्त परिणाम होत नसतात. आता संक्रांत आली की आमचे जेवढे पक्षीप्रेमी लोक आहेत किंवा पक्षीमित्र जेवढे आहेत की त्यांच्या अंगाला काटा येतो आणि धडके भरते आम्हाला की आता ह्यावेळेस आता किती पक्ष्यांचा बळी जाणार आहे. आपण पूर्वी म्हणायचे लोक की आता ही संक्रांत आली, ही संक्रांत कोणावर आहे, पण आजचा जो सण आहे आजच्या जमान्यामधला तो सण टोटली संपूर्ण माणसांवर आणि पक्ष्यांवर प्राण्यांवर आहे. संक्रांत असं म्हणायचं की प्राण्यांवर झाली. म्हणजे प्रॅक्टिकली बघायला गेलं तर हा नायलॉन मांजा जे पूर्वी म्हटलं जातं की संक्रांत कोणावर घेऊन आली, तर पूर्णपणे माणसांवर आणि पक्ष्यांवर. कोणावर? माणसांवर आणि प्राण्यांवर संक्रांत असते. सकाळी सकाळी उठलं की पक्ष्यांचा किलबिलाट जो आपल्याला ऐकायला मिळायचा तो कुठेतरी कमी झालाय, याबाबत तुम्ही आता या घटत चाललेल्या पक्ष्यांच्या किलबिलाटाबद्दल तुम्ही काय सांगायचं? खाऊ घालणारे त्यांचे आई वडील असतात, ते जर म्हणून पडलं ते भारतीय सगळेच पिल्लं तिथं म्हणजे एक पक्ष मागे जळतो तुमचा एक परिवार पूर्ण पक्ष्यांचा घर. तर अशा प्रकारे खूप घटत चाललेल्या पक्ष्यांमुळे हा किलबिलाट कमी झालेला आहे. नाही तर पूर्वीची पहाट म्हणजे जसं कोंबडा आरवायचा तसं पक्ष्यांच्या आवाजामुळे पहाटीला म्हणजे अलाराम लावायची सुद्धा गरज असायची की अगदी पहाटी समजायचं 5 वाजले की पक्षी किलबिलाट. आणि त्या आवाजामुळे ना असंख्य प्रकारचे माणसाच्या व्याधी ना माणूस विसरून जायचा. म्हणजे आत्ताचे डॉक्टर किचे इलाज चालतात की मला म्हणे झोप येत नाही आहे किंवा मला ते काय झालं म्हणतात तुमचं हेडेक. हा प्रकार सगळा ह्याचे. आणि पूर्वी तर पक्ष्यांचा किलबिलाट जो असायचा, संगीत जे आहे ते संगीत पक्ष्यांकडनं आलेलं आहे. सर, हा नायलॉन मांजा आता पोलीस प्रशासन जे आहे ते वारंवार प्रयत्न करून सापडवतात. आता आपण जर काही दिवसांपूर्वी बघितलं तर पोलिसांनी मोहीम राबवून मांजा जप्त केलाय, पण कुठे ना कुठे हा छुपेगिरीने विकला जातोय. सर, पण असं नाही वाटत का, आम्ही दक्ष पोलीस न्यूजच्या माध्यमातून एक सर्वे केला होता तर बरेच दुकानदार सांगतात की हा विकला जातोय दुकानात. आम्ही जरी आता प्रत्येक दुकानावर पाट्या लावल्या गेल्या की इथे नायलॉन मांजा विकला जात नाही, ग्राहकांनी याची नोंद घ्यावी, पण कुठेतरी जर हे वरूनच ज्या कारखान्यांमध्ये हा नायलॉन मांजा तयार होतो त्यावरच जर सरकारने बंदी घातली, प्रशासनाने त्यावरच लक्ष दिलं, याबाबत तुम्ही काही प्रयत्न करतायत का पक्षी प्रेमी म्हणून? याबाबत आम्ही प्रयत्न भरपूर केले. आम्ही कलेक्टरांना निवेदन दिले, आयुक्तांच्या आम्ही मुलाखती घेतल्या आणि प्रत्येक स्कूल शाळेमध्ये पण जाऊन आम्ही जनजागृती केली. टीचर्स लोकांना सांगितलं, सर्व मुलांना एकत्रित करून त्यांना आम्ही सांगितलं की बा तुम्ही जसे आपल्याकडे आपले पाळीव प्राणी असतात तसे वरती निसर्गाचे प्राणी जे पाळीव असतात आणि एक पक्षी मेल्यामागे त्याच्यामागे त्यांचे पिल्लं वगैरे सगळे उघडे होतात, तर तुम्ही कृपा करून हा मांजा वापरू नका. आम्ही त्याच्यानंतर शाळेमध्ये जाऊन मुलांना अक्षरशः शपथ सुद्धा दिली त्यांच्या टीचरच्या थ्रू किंवा आम्ही इथनं पुढे तर नायलॉन मांजा वापर नाही. त्याचप्रमाणे आम्ही फटाक्याच्या बाबतीत ही मोहीम राबवली होती, कारण एका फटाक्याच्या आवाजामुळे छोट्या जातीचे पक्षी अक्षरशः अॅटॅकून मरून पडतात, तर त्याच प्रकारे हा पण प्रकार आहे. आणि याच्यामुळं पक्षी घायल झाल्यानंतर मॅडम त्याच्यावर उपाय करणं
आमची गोष्ट तर थोडं, पण डॉक्टर लोक सुद्धा हात बनवून जातात तिथं, कारण तो इतका विस्तर प्रकारे फाटतो तो प्रक्षेप की त्याला स्टिचेस कठे टाकायचे आणि त्याला कसं कव्हर करायचं हा एक मोठा प्रश्न. सर आता जो एक मूवी गाजला 2.0, यात पण सर्वांचा आवडीचा जो मोबाईल आहे आणि त्याची जी टॉवर असतात त्याची जी रेज आहे ती कुठेतरी पक्ष्यांना घातक ठरतात त्यांचा जीव घेण्यासाठी, तर याबाबत तुम्ही लोकांना, नाशिककरांना किंवा आमच्या दक्ष पोलीस त्यांच्या प्रेक्षकांना काय आवाहन कराल? त्याच्या ज्या रेंज असतात त्या इतक्या घातक आहेत, त्या अमेरिकेने त्याच्यावर आता अभ्यास केलाय का, त्याचा हार्टवर भयंकर परिणाम होत असतात आणि काही कालांतराने माइंडवर पण त्याचा इफेक्ट होतो. आता आपण तर धडधाकट असतो, आपली कॅपॅसिटी भरपूर असते, परंतु पक्ष्यांचं हार्ट किती असतात, त्यांचं हार्ट किती अगदी हरभऱ्याच्या दाण्या एवढं असतात, तर त्यांच्यावर जास्त विपरीत परिणाम होतो. आणि आता तुम्ही बघा, पूर्वीसारखं पक्ष्यांची संख्या खूप ठिकाणी घटलेली, म्हणजे कुठले पक्षी असो, सालुंके असो, कावळे असो, चिमण्या, पोपट, इतर कोणचे पक्षी असो, तुम्हाला पूर्वीसारखे थवे दिसत नाही. याला कारण हेच आहे, याचे टावरच्या रेंज आहेत ना, यांच्यामुळे त्यांना अपाय होतो. तर तुम्ही नाशिककरांना याबाबत काय सांगाल की नायलॉनचा मांजा कमीत कमी ते वापरून, कॉटनचा जो मांजा आहे तो वापरून किती पक्ष्यांचा जीव वाचवू शकतात किंवा स्वतः सुद्धा त्याला बळी पडू शकतात, यासाठी तुम्ही नाशिककरांना काय आवाहन कराल? नाशिककरांना सांगेल, जसं आपण सांगतो की दिवाळीच्या वेळेस आम्ही हे सांगितलं लोकांना की तुम्ही फराळ करा, एकमेकांना भेटा, 4 दिवस तुम्ही एकमेकांकडे पाहुणचार घ्या. त्याचप्रमाणे तिळगुळीचा सण, म्हणजे ऍक्च्युली तिळगुळीचा सण आहे, तिळगुळ द्या, गोडगोड बोला, तुम्ही भेटा प्रत्येकांना, घरामध्ये येऊन चर्चा करा. पतंगाची मजा खूप त्याच्यामध्ये आता पूर्वीसारखं तथ्य राहिलं नायलॉन मांजाने. आणि तुम्ही आज समजा नायलॉन मांजावर असताना जर तुम्ही पतंग भागल्यावरती गेला, एखादा पतंग तुमच्या गळ्यावर आला धागा नकळत, तर तुम्ही त्याला काहीच करू शकत नाही, कारण तो हाताने तुटत नाही, तो तुम्हाला जखमी केल्याशिवाय सोडणार नाही. आणि मला हेच म्हणायचं सांगायचं नाशिककरांना की सगळ्या नाशिककरांनी फक्त तिळगुळ द्या आणि गोडगोड बोला, आनंदात हा सण साजरा करा. आणि यापुढे हा विचार करा की जसं आपलं कुटुंब आहे, आपल्या कुटुंबात आपल्याला सगळे लोक प्यारे आहेत, तसं पक्ष्यांचंही त्यांचं कुटुंब असतं आणि त्या पक्ष्यांनाही त्यांचे संपूर्ण परिवारातले लोक एक प्यारे असतात. संक्रांत म्हटली म्हणजे तिळगुळ घ्या, गोडगोड बोला. आणि खरंच जर आपल्याला ही संक्रांत गोड करायची असेल तर नायलॉन मांजा बंद करून आपण दुसऱ्या घरातला जीव कसा वाचवू शकतो, त्याचप्रमाणे आपला जीव आणि आपल्या जीवाबरोबरच आपण इतर पक्ष्यांचा जीव कसा वाचवू शकतो हे आपल्याला दुसानी यांनी खूप चांगल्या प्रकारे सांगितलं. दक्ष पोलीस न्यूजच्या या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. भेटूया पुढील चर्चेस, कारण की या विशेष कार्यक्रमासोबत नवीन पाहुण्यांसह, नवीन विचारांसह. तोपर्यंत मी विद्या आपला निरोप घेते.